आणि जे बोलणार तेच करणार, आणि जे होणार तेच बोलणार, आणि जे बोलणार ते करणार. त्यामुळे खात्यामध्ये पैसे आले, खात्यामध्ये तुम्हालाही वाटलं नव्हतं. मुंबईत अनेक लोकांच्या खात्यात पैसे आले ना. किती लोकांच्या खात्यात पैसे आले तुमच्या? तुमच्या किती लोक आले? 10,000. आता ज्यांचे आले नाहीत त्यांचे पैसे येणार, कारण हे तुम्ही आता 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. काही लोकांची स्कूटीनी बाकी असेल आणि 31 ऑगस्टपर्यंत नाही झाले, सप्टेंबरमध्ये झाले तरी तुम्हाला पैसे मिळणार. ही योजना 1 महिन्याची 2 महिन्याची नाही आहे. हे 1,500 रुपये फक्त आता आम्ही सुरुवात केली आहे. तुम्ही सरकारला ताकद दिली, 1,500 ते 2,000 करू, 2,000 ते 2,500 करू, 2,500 ते 3,000 करू, 3,000 ते अजून 4,000 करू. तुम्ही जेवढी ताकद द्याल, बळ द्याल, हे पैसे कोणाचे आहेत? हे तुमचे पैसे आहेत. आणि मग तुम्हालाच आम्ही ते दिलं नाही तर त्याचा काय उपयोग आहे? बरं, त्याच्यामध्ये आणखी आपल्या बहिणींना 3 मोफत सिलेंडर, गॅस सिलेंडर, तेही मिळणार आहेत तुम्हाला. वर्षाला 3 गॅस सिलेंडर तेही मिळणार आहेत. तोही निर्णय आपण घेतलेला आहे. तुम्ही आज ज्या महिला भगिनी आहेत, या राज्यभरातल्या महिला भगिनींना फक्त आम्ही 1,500 नाही थांबवणार. तुम्हाला लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे. माझ्या बहिणींना सगळ्यांना लखपती बहीण, जसं लखपती दिदी आज केंद्र सरकारची योजना मोदीजींची, तशीच योजना आज योजना आहे. तुम्ही काय करा, ज्या योजना आहेत त्याची माहिती घ्या. आपल्याकडे ही 1,500 योजना तर आत्ता आहे, पण याच्यापूर्वीच्या योजना ज्या आहेत, या व्यवसायासाठी, फूड ट्रकसाठी, पोळीभाजी केंद्रासाठी, अनेक उद्योगासाठी, या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे. आणि दुसरी योजना जी आहे DBT, ती मिळेल. त्यामुळे या सर्व जो योजना आहेत या तुम्हाला हा कुटुंबाचा गाडा चालवताना उपयोगी पडतील. आणि मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही, ही योजना कायम चालू राहणार. कितीही लोक आले बंद करायला, बंद पाडायला प्रयत्न केला तरीसुद्धा या तुमच्या एकनाथ शिंदे नावाच्या भावाने योजना सुरू केली ती कधी बंद होणार नाही. आमच्या सरकारने, देवेंद्र जी आहेत, अजित पवार आहेत, आमचं मंत्रिमंडळ आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे.